नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकणे सर आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत करत आहेत. व्हिडिओ आवल्यास आपण सर्च करून त्याला सबस्क्राईबर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही पाठवा आणि आपण हे पहा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा. आपण सुरुवातीला मराठी व्याकरण याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये पार्ट वन वर्णमाला याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता मराठी विषय याच्यामध्ये वर्णमाला पार्ट वन याच्यामध्ये माहिती पाहणार आहेत. याच्यामध्ये आपण स्वर, स्वराध्याय आणि व्यंजन या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक म्हणजे आपलं वर्णमाला. आणि प्रत्येक परीक्षेला 1, 2 ते 3 किंवा 4 मार्कापर्यंत हा घटक विचारला जातो. याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. वर्णमाला, आता वर्णमाला कशाला मानायचं या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आता वर्णमाला जी आहे, आता सुरुवातीला आपली सगळी वर्णमाला पाठ असणं गरजेचं आहे. आता मराठी भाषेची वर्णमाला जी आहे, आता हे पहा आपण मराठी भाषेची वर्णमाला बघा. स्वर, स्वराध्याय आणि व्यंजने या तीन घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आता स्वर आपले मराठी भाषेमध्ये 12 आहेत. त्यानंतर 2 नवीन स्वर आलेले आहेत, ते म्हणजे ॲ आणि अ. स्वराध्याय आपल्या 2 आहेत आणि व्यंजने आपले 34 आहेत. एकूण आपले व्यंजने किती? 34 आहेत. आता बघा स्वर अ आ ई ई ऊ ऊ रु लु ए ऐ ओ औ आणि ॲ आणि अ हे आपले नवीन स्वर आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. त्यानंतर स्वराते आपले 2 आहेत, अम आणि हा. व्यंजने आपले 34 आहेत एकूण. क ख ग घ न च छ ज झ न. त्यानंतर ट ठ ड ढ न. त्यानंतर त थ द ध न. त्यानंतर प फ ब भ म. त्यानंतर य र ल व क्ष क्ष स ह आणि ळ हे आपले एकूण व्यंजने झाले. आपण यामध्ये एका घटकाचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. स्वर, स्वराध्याय आणि व्यंजन. आता हे पाहूया कशाला काय म्हणायचं ते आपण. आता सुरुवातीला आपण पाहूया वर्णाचे प्रकार. आपले वर्णाचे प्रकार आहेत 3. पहिला स्वर, दुसरा स्वराधी, तिसरा व्यंजने. एकूण स्वर आपले 12 + 2 म्हणजे आधुनिक 2 आलेले ते 2, स्वराधी 2 आणि एकूण व्यंजने आपले 34 आहेत. आता आपण सुरुवातीला पाहूया स्वर कशाला म्हणायचं. आता स्वर म्हणजे काय याच्याविषयी आपण व्याख्या पाहूया त्याची. ज्या वर्णाचा उच्चार इतर वर्णाच्या मदतीशिवाय होतो किंवा ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्र असतो त्यास आपण काय म्हणायचं, स्वर असे म्हणतात. आणि स्वर उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो याला काय म्हणायचं, स्वर असे म्हणतात. म्हणजे आपल्याला स्वराचा उच्चार करत असताना दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही आणि ते स्वराचा उच्चार स्वतंत्र असतो म्हणून त्याला काय म्हणायचं, स्वर असे म्हणतात. आता हे झालं स्वर म्हणजे काय. आता आपल्या मराठी भाषेमध्ये 12 स्वर आहेत आणि आधुनिक 2 स्वर आहेत, असे 14 स्वर झाले. आता उदाहरण आपण त्याच्यामध्ये पाहूया. बघा स्वर आपल्या मराठी भाषेमध्ये कोणते आहेत, अ आ ई ई ऊ ऊ रु लु ए ऐ ओ औ आणि ॲ आणि अ हे आपल्या मराठी भाषेमध्ये नवीन स्वर आलेले आहेत. आता हे जे मराठी भाषेमध्ये 12 स्वर आहेत, आता याचं आपण वर्गीकरण त्याच्यामध्ये पाहूया. आता स्वराचे उपप्रकार म्हणजे स्वराचं आपल्याला वर्गीकरण त्याच्यामध्ये पाहिजे. स्वराचे उपप्रकार म्हणजे स्वराचं वर्गीकरण. स्वरांचं आपण 3 प्रकारे वर्गीकरण करत आहोत. एक स्वरूपानुसार, दुसरं उच्चारानुसार आणि तिसरं उत्पत्तीनुसार. असं आपण 3 प्रकारे स्वराचं वर्गीकरण करणार आहोत. आता स्वरूपानुसार स्वराचं वर्गीकरण याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त. उच्चारानुसार 2 आहेत, सजातीय आणि विजातीय. उत्पत्तीनुसार 2 आहेत, सिद्ध आणि साधित. आता यामध्ये आपण एक पाहूया याच्यामध्ये स्वराचं उपप्रकार. याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया स्वरूपानुसार वर्गीकरण. स्वरूपानुसार वर्गीकरण आपण 3 प्रकारे केलं. पहिला ह्रस्व स्वर, दुसरा दीर्घ स्वर आणि तिसरा संयुक्त स्वर. आता आपण त्यामध्ये पहिला पाहूया ह्रस्व स्वर कशाला म्हणतात. आता बघा, ज्या स्वरांचा उच्चार आकुड होतो व उच्चार करण्यास कालावधी कमी लागतो त्यास ह्रस्व स्वर असे म्हणतात. किंवा ज्याचा उच्चार आपण एकमात्र असा करतो तेव्हा त्याला सुद्धा काय म्हणायचं, ह्रस्व स्वर असे म्हणतात. आता उच्चार करा, अ ई ऊ रु रु. उच्चार कसा होतो, आकुड होतो. आणि उच्चार करण्यासाठी कालावधी कसा लागतो, कमी लागतो. म्हणून याला काय म्हणायचं, ह्रस्व स्वर असे म्हणतात. आता आपण दुसरा पाहूया तो म्हणजे दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर कशाला म्हणायचे आपण त्याच्यामध्ये पाहूया. ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो व उच्चार करण्यास कालावधी जास्त लागतो आणि उच्चार करताना त्याचा 2 मात्रा असा उच्चार करतो तेव्हा त्यास काय म्हणायचं, दीर्घ स्वर असे म्हणतात. आता उच्चार करा, आ ई ऊ. उच्चार कसा आहे, लांबट आहे. उच्चार करण्यासाठी कालावधी जास्त लागतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, दीर्घ स्वर असे म्हणतात.
आता यातला तिसरा पाहू येतो म्हणजे संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर कशाला म्हणायचं बघा, जे स्वर दोन स्वरांशी मिळून बनतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं, संयुक्त स्वर असे म्हणतात. आता हे जे स्वर आहेत, आता संयुक्त स्वर किती स्वरापासून बनले आहेत, दोन स्वरापासून बनले आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, संयुक्त स्वर असे म्हणतात. उदाहरण ए ऐ ओ औ, हे चार जे आहेत ते काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. हे चार आहेत ते काय आहेत, संयुक्त स्वर. आता यामध्ये बघा, ए कसा बनला, अ अधिक ई किंवा ई. ऐ कसा बनला, आ अधिक ई किंवा ई. ओ कसा बनला, अ अधिक ऊ किंवा ऊ. औ कसा बनला, आ अधिक ऊ किंवा ऊ. असा काय झाला, तो संयुक्त स्वर बदला. आता यानंतर आपण स्वराचा असणारा पुढचा, तो म्हणजे उच्चारानुसार वर्गीकरण. आता स्वराचा दुसरा, तो म्हणजे उच्चारानुसार वर्गीकरण. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सजातीय आणि विजातीय. आता सजातीय स्वर कशाला म्हणायचं आणि विजातीय स्वर कशाला म्हणायचं, हे आपण त्याच्यामध्ये पाहूया. आता सजातीय स्वर जे आहेत बघा, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उच्चारस्थान कसं आहे, एकच पाहिजे. आता बघा, अ आ ई ई ऊ ऊ किंवा रु लु, उच्चार कसा आहे, सारखा आहे. उच्चार कसा आहे, सारखा आहे. म्हणजे एकाच उच्चारस्थानातून हे स्वर निघलेत, म्हणून या जोडीला काय म्हणायचं, सजातीय स्वर असे म्हणतात. आणि याच्या उलटा आहे तो म्हणजे कोणता, विजातीय स्वर. आता विजातीय स्वर, आता बघा कसा विजातीय स्वर तयार होतो, भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. आता यांचा उच्चार कसा आहे, भिन्न आहे. सजातीयचा उच्चार कसा आहे, सारखा आहे. आता विजातीयचा उच्चार कसा आहे, भिन्न आहे. म्हणून यांना काय म्हणायचं, विजातीय स्वर असे म्हणतात. आता उदाहरण बघा, अ ई उच्चार कसा निघाला, भिन्न निघाला. सारखा निघाला का उच्चार, नाही. आता अ ऊ उच्चार कसा निघाला, भिन्न निघाला. सारखा आहे का उच्चार, नाही. किंवा आ ए उच्चार कसा आहे, भिन्न आहे. म्हणून यांना काय म्हणायचं, विजातीय स्वर असे म्हणतात. याला काय म्हणायचं, विजातीय स्वर. आता आपण पुढचा पाहूया, ते म्हणजे उत्पत्तीनुसार वर्गीकरण. आता स्वराचा तिसरा आहे तो म्हणजे काय, उत्पत्तीनुसार वर्गीकरण. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक सिद्ध स्वर आणि दुसरा आहे तो म्हणजे साधित स्वर. आता सिद्ध स्वर कशाला म्हणायचं, तर जे स्वर स्वतंत्र असतात, स्वयंभू असतात किंवा मूळ स्वर असतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं, सिद्ध स्वर असे म्हणतात. आणि सिद्ध स्वर म्हणजे कोणते आहेत, ऱ्हस्व स्वर. आता याच्यामध्ये बघा, अ ई ऊ रु लु आणि ॲ हे स्वर कसले आहेत, सिद्ध स्वर आहेत. हे स्वर कोणते आहेत, सिद्ध स्वर. म्हणजे हे स्वर कसे आहेत, स्वतंत्र आहेत, स्वयंभूत आणि मूळ स्वर आहेत. म्हणून यांना काय म्हणायचं, सिद्ध स्वर असे म्हणतात. आता हे झालं उत्पत्तीनुसार पहिला, सिद्ध स्वर. आता उत्पत्तीनुसार दुसरा असणार आहे तो म्हणजे कोणता आहे, साधित स्वर. तो म्हणजे कोणता, साधित स्वर. आता साधित स्वर कशाला म्हणायचं, मूळ स्वरापासून बनलेल्या स्वराला साधित स्वर असे म्हणायचं. हे कसे बनतात, मूळ स्वरापासून बनतात. म्हणून यांना काय म्हणायचं, साधित स्वर असे म्हणतात. आता साधित स्वरामध्ये किती आहेत, आता याच्यामध्ये बघा, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. हे कसे आहेत, साधित स्वर आहेत. कारण हे मूळ स्वर आहेत का, नाहीत. म्हणून याला काय म्हणायचं, साधित स्वर असे म्हणतात. आता दीर्घ स्वर हे मूळ स्वरापासून बनले, संयुक्त स्वर हे दोन स्वरापासून बनले. मग हे मूळ स्वर आहेत का, नाहीत. मग यांना काय म्हणायचं, साधित स्वर असे म्हणतात. म्हणजे हे असे असणारे आपले काय आहेत, हे सगळे स्वराचे प्रकार आहेत. आता हे झाले आपले स्वराचे प्रकार. आता स्वराचे प्रकार आपण तीन प्रकारे केलं. याच्यामध्ये पहिला पाहिलं तो म्हणजे स्वरूपानुसार, दुसरा उच्चारानुसार आणि तिसरा उत्पत्तीनुसार. स्वरूपानुसार तीन आहेत. याच्यामध्ये कोणते आहेत तीन, त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ आणि संयुक्त. आणि त्यानंतर उच्चारानुसार आहे ते म्हणजे सजातीय आणि विजातीय. आणि उत्पत्तीनुसार सिद्ध आणि साधित असे दोन आहेत. आता हे जे नवीन जे दोन स्वर आलेले आहेत, आता नवीन म्हणजे कोणते, ॲ आणि आ, हे नवीन स्वर आपल्या मराठी भाषेमध्ये आले. आणि ते आपल्या मराठी भाषेमध्ये आले म्हणजे ते म्हणजे अरविंद मंगळूरकर यांनी. कारण इंग्रजी भाषेचा आपल्या मराठी भाषेवर एवढा परिणाम झाला, एवढा आपला परिणाम झाला, कारण अनेक इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रुळून गेले. आता उदाहरण बघा, बॅट बॉल. आपण मराठी भाषा बोलतो का, चेंडू फळी म्हणतो का, नाही. बॅट बॉल, ॲट बॅट बॉल, ऑल 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 आहे ना, ॲ ने ऑचा वापर केला. हॉटेल हॉटेल हॉटेल, किंवा कॉलेज कॉलेज, कसं झाला, ॲ ने ऑचा वापर झाला. म्हणजे कितीतरी शब्द आपले काय झाले, इंग्रजी शब्द मराठी भाषेमध्ये रुळून गेले आणि तेच आपण परंपरेने वापरतो. म्हणून या नवीन स्वराचा आपल्या मराठी भाषेमध्ये वापर केला गेला आणि ते केला म्हणजे अरविंद मंगळूरकरांनी केलेला आहे. आता आता राहिले ते म्हणजे कोणते, क्षानिज्ञे. हे दोन राहिले क्षानिज्ञे, हे काय आहेत, संयुक्त व्यंजन आहेत. हे काय संयुक्त, काही लेखकाने त्यांना मूळ वर्णामध्ये समाविष्ट केला, काही लेखक त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. आता संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं, तर
दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनाला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. आता क्षे कसा बनला, क अधिक क्षे, किती व्यंजन आले, दोन व्यंजन आले. आता ज्ञे कसा बनला, द अधिक न अधिक ये, किती व्यंजन आले, तीन व्यंजन आले. म्हणजे या ठिकाणी आपले जे व्यंजन आहेत, आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनाला काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. मग क्षे आणि ज्ञे हे काय आहेत, आपले संयुक्त व्यंजन आहेत. काय येते, संयुक्त व्यंजन आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपण स्वराविषयी माहिती पाहिली. आता आपले राहिले दोन स्वरादे. स्वरादे म्हणजे कोणते आहेत, आपल्या आम आणि आहा, या दोन काय आहेत, आपल्या स्वरादे आहेत. आता यांना स्वरादे का म्हणायचं, कारण यांचा उच्चार करण्याच्या अगोदर स्वर येतो, म्हणून याला काय म्हणायचं, स्वराद्य असे म्हणतात. आणि स्वराद्याचा वापर आपल्या मराठी भाषेमध्ये मोके दामलेने केला. कोणी केला, मोके दामलेने केला. आणि संयुक्त व्यंजनाचा आपल्या मराठी भाषेमध्ये वापर सबनीसने केला. कोणी केला, श्रीपाद सबनीस यांनी केला. आता हे झाले आपले स्वराद्य. अशा प्रकारे आपण या ठिकाणी, आता या घटकामध्ये आपण काय पाहिलं, फक्त स्वर आणि स्वराद्य या दोन घटकाचा अभ्यास केला. म्हणून मराठी व्याकरण, या मराठी व्याकरणामध्ये आपली वर्णमाला खूप महत्त्वाची आहे. आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त घटक असणारा तो म्हणजे आपला कोणता, वर्णमाला. वर्णमालाशिवाय आपल्याला कोणतेही आपल्याला मार्क पडू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला जर परफेक्ट मराठी विषयामध्ये जर मार्क पाहिजे असेल तर आपली वर्णमाला, मराठी व्याकरण परफेक्ट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपली वर्णमाला खूप महत्त्वाची आहे. जर आपला व्हिडिओ आवडला तर आपण सबस्क्राईब करा, आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा आणि आपल्या विद्यार्थ्यांना सांगा. आणि आपली येणारी परीक्षा म्हणजे आपलीच असणार आहे असा निश्चय करा. धन्यवाद, आभारी आहोत.